कांदा निर्यात बंदी उठवली, 45% निर्यात शुल्क आकारून शेतकऱ्यांच्या ताटात माती कलवण्याचे काम केंद्र सरकारने केलं, अशा शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारच्या कांदा निर्याती बंद उठवण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार, सुरेश भोर, शेखर पाचुंदरकर, दामू घोडे, अरुणा घोडे, स्वप्नील गायकवाड, राम गावडे, गणेश दामदर आदी उपस्थित होते. डॉक्टर कोल्हे म्हणाले की कांदा निर्याती बंद उठवली असली तरी हा समाधानकारक निर्णय नसून एका हाताने घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने काढून द्यायचे असे काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्याती बंद उठवण्यासाठी अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. नाही, दुर्दैवानं खरं तर कांदा निर्यात बंदी उठवत असताना सुद्धा पूर्ण समाधान हे शेतकऱ्यांना द्यायचंच नाही हे केंद्र सरकारचं पुन्हा एकदा धोरण आहे आणि 40% निर्यात शुल्क हे पुन्हा लादण्यात आलेलं आहे. त्यामुळे या हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं पुन्हा काढून घ्यायचं हीच पुन्हा मानसिकता ही केंद्र सरकारची दिसते. आणि माझं पुन्हा आवाहन आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मतांचा जोगवा मागायला जे कोणी महायुतीचे नेते, जे कोणी महायुतीचे उमेदवार जात असेल, त्यांनी या प्रश्नाचं आधी उत्तर द्यावं की या पद्धतीनं सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम हे सातत्यानं होत असताना याच्यावर आपलं नेमकं म्हणणं काय? माननीय पंतप्रधान इतक्या वेळा महाराष्ट्रात आता सभा घेत आहेत, पण ही सभा घेत असताना माननीय पंतप्रधानांना माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी ही निर्यातबंदी उठवून त्याला पूर्णपणे दिलासा द्यावा असा वाटला नाही, त्यावरही पुन्हा 40% निर्यात शुल्क लादलं हे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम आहे. मल्लिकार्जुन खरगेंनी 2019 शरद पवारांचा अपमान केला होता, त्यामुळे आम्ही भाजपबरोबर गेलो असं तटकरेंनी वक्तव्य केलं. मला वाटतं 2019 जे घडलं ते पुन्हा 2024 जर सांगावं लागत असेल तर कुठेतरी सर्वसामान्य जनतेला जो काही निर्णय त्यांनी घेतला आहे तो पटलेला आहे असं वाटत नाही आणि त्यामुळे या गोष्टींचं वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतंय. कारण आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब ठामपणे इंडिया आघाडीच्या सोबत तेव्हाही होते, आजही आहेत आणि ज्यांनी भूमिका बदलली त्यांना स्पष्टीकरण जर द्यावी लागत असेल तर ही भूमिका जनतेने स्वीकारली आहे असं वाटत नाही. लोकसभा निवडणुका सुरू आहेत, मात्र तानाजी सावंत आज बोलले आहेत की पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. हे कसं आहे की वेगवेगळ्या सर्व्हेचे रिपोर्ट येतात, सर्व्हेचे रिपोर्ट आल्यानंतर लोकसभेला मिळणाऱ्या जागा या स्पष्टपणे समोर दिसतात. आज महाविकास आघाडीच्या, इंडिया आघाडीच्या किमान 35 या नक्की निवडून येतील, याचाच अर्थ 41 थेट महायुतीचा गाडा हा अगदी जेमतेम 12-13 येऊ शकतो अशी जेव्हा शक्यता निर्माण होते तेव्हा कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवलंच पाहिजे आणि त्या पद्धतीने तानाजी सावंत यांनी विधान केलं असेल. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, काठापूर.